नमस्कार, मी अशोक काळकुटे, तुम्ही पाहताय पुन्हा गुन्हा। आजच्या पुन्हा गुन्हा या सत्रातील गुन्ह्यामधला गुन्हेगार कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, परंतु गुन्हा हा घडलाय आणि तोही पुन्हा पुन्हा। ऑनलाईन सेक्सला बळी पडून आतापर्यंत शेकडो तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर हजारो तरुणांना करोडोंचा चुना लावला गेला। याच संदर्भातली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांमध्ये संपूर्ण देशभरात एक ऑनलाईन रॅकेट काम करत आहे आणि या रॅकेटच्या माध्यमातून, हनी ट्रॅपच्या माध्यमातून हे लोक शेकडो तरुणांना रोज गळाला लावतात आणि याच माध्यमातून करोडो रुपये कमावत आहेत। आणि जर पैसे दिले नाहीत तर मात्र या तरुणांचं सुखी चाललेलं जीवन बर्बाद करतात। संपूर्ण राज्यामध्ये आणि देशभरामध्ये काम करत असलेलं हे रॅकेट सर्वात अगोदर आपल्या सर्व सोशल अकाउंटची माहिती कलेक्ट करतं। फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवरती संपूर्ण माहिती आपली गोळा करतं, संपूर्ण डेटा कलेक्ट करतं, आपले संपूर्ण फ्रेंड असलेल्या लोकांची माहिती जमा करून ठेवतं आणि यानंतर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला मॅसेज पाठवला जातो। मॅसेज पाठवलेल्या अकाउंटला एका सुंदर मुलीचा DP लावला जातो, ज्यामुळे अनेक तरुण याकडे आकर्षित होतात आणि यानंतर हाय पाठवल्यानंतर सुरुवातीला आपल्याला मैत्रीचा प्रस्ताव पाठवला जातो आणि आपण मैत्री करण्यासाठी तयार झाल्यानंतर, काहीशी चॅटिंग केल्यानंतर व्हिडिओ कॉल करून एन्जॉय करण्यासाठीचा प्रस्ताव मांडला। जे तरुण या ऑनलाईन व्हिडिओ आणि ऑनलाईन सेक्ससाठी तयार होतात त्यांचा स्क्रीन रेकॉर्ड केला जातो, स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ तयार केला जातो आणि यानंतर सुरू होते ती ब्लॅकमेलिंग। आपल्याला व्हिडिओ कॉल करून एका सुंदर मुलीचा व्हिडिओ दाखवला जातो, जो संपूर्ण कपडे काढलेला असतो आणि सेक्सच्या स्वरूपात असतो, ज्याला आपण ऑनलाईन सेक्स अशा पद्धतीने संबोधतो। यानंतर जो तरुण आहे त्याचा चेहरा आणि त्याचा सुद्धा व्हिडिओ त्या ठिकाणी सेव्ह केला जातो। यानंतर तोच व्हिडिओ आपल्याला पाठवून पैशाची मागणी केली जाते आणि ब्लॅकमेलिंग केली जाते। जो व्यक्ती त्यांना पैसे पाठवणार नाही त्यांच्या संबंधित असलेल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तो व्हिडिओ फॉरवर्ड केला जातो आणि यानंतर पुन्हा ब्लॅकमेल केलं जातं। परंतु जे तरुण या संपूर्ण प्रकाराला घाबरून जातात ते या लोकांना पैसे पाठवतात, हजारो रुपये मिळाल्यानंतर सुद्धा हे लोक शांत बसत नाही। जेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उकळता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो किंवा आपले संपूर्ण बँक अकाउंट हॅक केले जातात आणि पैसा हा खाली केला जातो। या संपूर्ण प्रकारानंतर जे तरुण आहेत त्यांचं आयुष्य हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं। यामुळे अशा पद्धतीच्या मॅसेजला किंवा अशा पद्धतीच्या हनी ट्रॅपला आपण बळी पडू नका। या संपूर्ण घटनांपासून सावध राहा, कारण गेल्या काही दिवसांपासून आपल्या स्क्रीनवरती दिसत असलेल्या संपूर्ण या मॅसेजच्या स्वरूपात ज्या पद्धतीचे हे मॅसेज आपल्याला पाहायला मिळत आहेत, अशाच प्रकारचे मॅसेज पाठवून आपल्याला या जाळ्या तोडलं जातं आणि यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त केलं जातं। यामुळं आमचं आपल्याला आवाहन आहे की आपण अशा पद्धतीच्या हनी ट्रॅपला बळी पडू नका, सावध राहा, सुरक्षित राहा। आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ती या टोळीच्या जाळ्यात अडकलेली असेल तर तात्काळ आपले सर्व सोशल मीडियाचे अकाउंट, आपल्या नातेवाईकांचे आणि जवळच्या मित्रांचे अकाउंट पूर्णपणे बंद करा, ज्यामुळे आपण या टोळीच्या या जाळ्यातून बाहेर येऊ शकता। व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ढाणेसोबत मी अशोक काळकुटे, लढा ब्युरो।